हो का केंद्रा मध्ये जे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून येतं त्यांना एकंदरीत भारताची अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने राहण्याचा करता वेगवेगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा संविधानाने त्यांना दिलेला आहे। लोकशाही मध्ये तो त्यांचा अधिकार आहे। मागे ज्यावेळ झालं त्यावेळ लोकांनी खूप काही सहन केलं, हजारांनी जुनी 500ची नोट ज्यावेळ बंद झाली तेव्हा आणि लोकांनाही वाटलं की ह्याच्यातनं काळा पैसा मोठ्या प्रमाणावर बाहेर निघेल आणि डुप्लिकेट नोटा मार्केटमध्ये चलनामध्ये येतात वेगवेगळ्या आजूबाजूच्या शत्रू राष्ट्रांच्याकडनं पण त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्या दूर होतील आणि त्यामुळे सगळ्यांनी ते सहन केलं। त्याच्यामध्ये रांगेत उभे राहिले, उन्हात उभे राहिले, सगळ्या काही गोष्टी सहन झाल्या। आता पुन्हा त्याच्यातली 2000ची नोट त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला, अर्थात हे जाहीर केले मे मध्ये बंद होणार आहे सप्टेंबर मध्ये। जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिने आहेत, 3 महिन्यामध्ये लोकांना इतका काही त्रास होईल असं वाटत नाही, परंतु त्याचं कारण काय हे पण थोडंसं जर आरबीआय कडनं किंवा केंद्राकडनं समजलं तर देशाच्या भल्या करता, देशाच्या एकसंगते करता, देशाच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातनं ज्याच्या काही गोष्टी करणं गरजेचं असेल ते करण्याच्या करता भारतातल्या जनतेने कधीच विरोध केलेला मी तरी पाहिलेला नाही। आपण पाहिले की डॉलरची नोट पाहून अनेकांना अनेक दिवस झालेले आहेत, म्हणजे नोटा गेला कुठे, कारण छापले तर मोठ्या प्रमाणात होत्या, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाढीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगू शकेल। तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे, अनेक महिने अनेक दिवस आपण बहुतेकदा तर सगळे व्यवहार चेकनीच करावे लागतात, आरटीजीएसनीच करावे लागतात, पण कधी काही थोडे पैसे काढायची वेळ आली जे काही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागतात त्यावेळेस देखील आपल्याला 500च्याच नोटा मिळतात किंवा 200च्या, 100च्या, 50च्या, त्याच्यामध्ये 2000च्या नोटा बँकवाल्यांना जरी विचारलं कॅशियरला तर ते म्हणतात नाहीये आम्हाला काही त्याचा सप्लाय होत नाही। आता का त्यांना सप्लाय झाला नाही, हा सप्लाय करण्याचं काम आरबीआयच राष्ट्रीयकृत बँकांना करत असतील, राष्ट्रीयकृत बँका या शेड्यूल बँकांना, जिल्हा बँका, सहकारी बँकांना करत असतात। ह्या दाव्याला आपण अनेक वर्ष अनेक दावे ऐकतोय, दावे ज्या वेळेस खरे ठरतील त्याच वेळेस त्या दाव्याला महत्व दिलं गेलं पाहिजे। आता मी मगाशी पण बोलताना सांगितलं अलीकडे अनेक राजकीय पक्षाचे नेतेगण इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात आणि समाजामध्ये समरावस्था निर्माण करत असतात। माझं स्वतःचं मत असं आहे की महागाई आणि बेरोजगारीचं लक्ष डायव्हर्ट होण्याकरता आणि शेतकऱ्यांचे जे काही अनेक प्रश्न आवासून उभे आहेत, समस्या आहेत, आज टोमॅटो कांदा अनेक पिकांना भाव नाहीये किंवा अनेक फळबागांचं नुकसान झालेलं आहे ह्या अवकाळी पावसामुळं किंवा वादळी वाऱ्यामुळं गारपिटीमुळं, ह्याचं लक्ष डायव्हर्ट होण्याच्या करता हे अशा काही बातम्या देतात का काय, आणि अशा प्रकारच्या बातम्या देऊन ते काय मिळवतात मला तर समजलं नाही। त्याच्यातनं काय ती बातमी त्यांनी सांगितली ह्याच्यातनं त्यांनी काय साध्य केलं हे पण एकदा त्यांना विचारा ना की ही बातमी, ह्या बातमीनं महागाई कमी होणार आहे, आमच्या महिलांचा गॅस सिलेंडरची किंमत कमी होणार आहे, डिझेल पेट्रोलची किंमत कमी होणार आहे, जी प्रचंड बेरोजगारी झालेली आहे त्या तरुणांना तरुणींना रोजगार त्याच्यातनं मिळणार आहे, मला तर काही मी आपल्याला सांगतो की ज्यांच्या हातामध्ये सरकार असतं त्यांनी प्रशासनावर एक जरब बसवली पाहिजे। पोलीस खातं ज्यांच्याकडं आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी त्या पोलीस खात्यामध्ये एक दबदबा, आदरयुक्त दबदबा, म्हणजे चुकीचे वागणाऱ्याला भीती वाटली पाहिजे, त्याला तिथल्या तिथं शासन झालं पाहिजे, तिथं कुठेही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, तो गुन्हेगार समजून त्याच्यावर कारवाई करण्याच्या करता
प्रोत्साहन अधिकारी वर्गाला दिलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी थांबू शकतात। ह्याच्या मागे काय कारण घडतात हे देखील बघण्याची जबाबदारी शेवटी राज्यकर्त्यांची आहे। असं दबक्या आवाजामध्ये बोललं जातं। तुम्ही बघा कर्नाटकामध्ये काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एका संघटनेवर बंदी घालण्याच्या बद्दल ज्यावेळेस जाहीरनाम्यात सांगितलं त्या गोष्टीचा एवढा भाऊ तिथं केला आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आत्ताच्या राज्यकर्त्यांना बजरंग बलीची मूर्ती देणाऱ्या गोष्टी पण घडलेल्या आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी मीडियामध्ये पाहिलेले आहेत, मीडियानी दाखवलेले आहेत, जनतेनी पाहिलेले आहेत आणि तरी देखील तिथल्या काय कौल मिळालं ते आपण पाहिलंय। वास्तविक आपल्या देशामध्ये ठीक आहे, जनतेने आपल्या धर्माचा आपल्या पंथाचा आपल्या जातीचा आदर करावा, परंतु कुठल्याही जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये तुम्ही दुसऱ्याचा त्याच्यामध्ये अनादर करा, दुसऱ्याचा द्वेष करा, दुसऱ्याच्या बद्दल दुसऱ्या जाती धर्माच्या बद्दल इतरांच्या मनामध्ये त्या बाबतीमध्ये एक द्वेषाची भावना निर्माण करा असं कुठनीच सांगितलेलं नाहीये, आपल्या महापुरुषांनी पण सांगितलेलं नाहीये। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तर नेहमीच 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंद विश्व राज्याची स्थापना केलेली इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून त्याच रस्त्याने गेलं पाहिजे। शाहू फुले आंबेडकरांची तीच शिकवण आपल्याला आहे, तोच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। कुठल्या एजन्सीने केंद्राच्या आणि राज्याच्या एजन्सी ज्या आहेत ज्यांना इन्क्वायरी करण्याचा अधिकार आहे त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही वाटतं ते त्या पद्धतीनं त्यांनी केलं पाहिजे। ज्यांची इन्क्वायरी करतील त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं पाहिजे। आमच्याही बाबतीमध्ये घडलं, आम्ही पण त्या बाबतीत सहकार्य केलं, पण कुणी राज्यकर्ते असले तरी द्वेषभावनेतनं सूडबुद्धीनं राजकीय बुद्धीनं राजकीय अँगलनी याच्यामध्ये त्या यंत्रणांचा वापर होऊ नये अशाही प्रकारे दबक्या आवाजात लोक बोलतात। मी लोक काय म्हणतात ते सांगितलंय, कारण मला मी पण त्याच्यातला एक घटक आहे। त्या संदर्भात मी काय माझं एवढंच मला माहिती आहे की आम्हाला विचारलेल्या प्रश्नाच्या करता त्यांना सहकार्य करणं आणि उत्तरं देणं, कारण तो अधिकार त्यांना आहे। आमचं तेच म्हणणं आहे, ज्या ज्या घोषणा केल्या जातात त्याची अंमलबजावणी अजिबात होत नाहीये, विकास कामाला स्थगिती दिली ती उठवली जात नाहीये, निधी जो तुम्ही ट्रेझरीमध्ये चौकशी करा किती करोड रुपयाची बिलं कोल्हापूरच्या ट्रेझरीमध्ये थांबवून ठेवलेली आहे, का थांबवून ठेवली ते कळलं पाहिजे, का दिली जात नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे का मिळत नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे एनडीआरएफ एसडीआरएफ यांच्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही केली असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात, ती शेतकऱ्याच्या घरापर्यंत दारापर्यंत पोहोचली का त्याची माहिती घ्या। त्याच्या संदर्भामध्ये ज्या जाहीर केलेल्या गोष्टी ह्याची अंमलबजावणी झाली का ह्याची सरकार माहितीच घेत नाही आणि सरकारच्या विरोधामध्ये तोच असंतोष जनतेच्या मनामध्ये आहे, ही फॅक्ट आहे। ते मी कसं सांगणार, ते तुम्ही शोधायचं सरकार काय करतंय। एवा का मी सांगू का, हे दाव्यामध्ये काही तथ्य नाही। अजूनही तिन्ही पक्षांचे दोन दोन लोक एकत्र बसून चर्चा करायची, ती चर्चा सुरू झालेली नाहीये। प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं, जर माझे काही मित्र परिवारात मीडियामध्ये असेल तर मी काहीतरी सांगतो, त्याच्यावर मीडिया बातम्या तयार करतो, ह्या सगळ्या टेबल न्यूज आहेत। ह्याबद्दल ज्यावेळेस वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय होईल त्यावेळेस आम्ही पत्रकारांना त्यापासून अजिबात माहितीपासून वंचित ठेवणार नाही, सगळी माहिती इतंभूत देऊ, काळजी नसावी।
का आज सरकारच त्यांचं आहे. आतापर्यंत जे काही करतायत ते बजेट सादर करतायत, सगळं काही सादर करतायत. असंविधानिक असं अनेकदा बोलून झालंय. परंतु ज्यावेळेस तुम्हाला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट सांगेल की यांना हा अधिकार नाही, त्यावेळेस ते खरं. आत्ताचं हे जे ते वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्या आपल्या अँगलनी विचार करतायत आणि त्याच्याबद्दलचं वक्तव्य करतायत. त्याच्यामुळं सध्या त्यांचंच प्रशासन ऐकतंय, ते म्हणतील त्याच पद्धतीचे निर्णय होतात. त्याच्यामुळं एकीकडे म्हणायला हे केस चालू होती म्हणून असंविधानिक आहे किंवा आणखीन काही आहे इथपर्यंत ठीक आहे. शेवटी जनतेच्या दारामध्ये परत गेल्यानंतर निवडणुकीला जनता जनार्दन जे काही करेल ते सगळं अंतिम ठरेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.